2023 चे शेवटचे 6 महिने आणि 2024 चे पहिले 6 महिने हे आपल्याकरता अत्यंत महत्वाचे हा काळ आपल्या सक्रियतेचा आहे. मी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना ही विनंती करण्याकरता आलो. यापूर्वी देखील मी म्हटलंय, पण आज या सभागृहामध्ये ज्याला महाराष्ट्र भारतीय जनता म्हणता येईल, पक्ष म्हणता येईल, असे सगळे लोक या सभागृहात आहेत. भारतीय जनता पक्षाचं सर्वव्यापी सर्वस्पर्शी रूप प्रातिनिधिक स्वरूपात या सभागृहामध्ये उपस्थित आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज अपील करणार आहे, हे 6 महिने आणि पुढचे 6 महिने कुठलीही लालसा मनात न बाळगता भारतीय जनता पक्षाकरता आपल्याला द्यायची आहे. आज ज्या नवभारताची निर्मिती मोदीजी करतायत, तुम्ही आणि आम्ही इतके वर्ष काम करतोय त्या नवभारताच्या निर्मिती करता जे स्वप्न भारताच्या स्वातंत्र्यापासून आपण सातत्याने पाहिलं, त्या स्वप्नाकडे आता हळूहळू मजल दरमजल करत आपण पोचतोय. एक एक सोपान आपण त्या ठिकाणी पार पाडतोय. अशा परिस्थितीमध्ये हे एक वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. या एका वर्षामध्ये जे आपलं समर्पण असेल ते भारतीय जनता पक्षाकरता नाही, ते या देशाकरता. जे समर्पण असेल ते मोदीजींच्या कार्याकरता. जे समर्पण असेल ते खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भारताला परमवैभवाला नेण्याकरता हे समर्पण देण्याची तयारी आपली आहे का, हा माझा सवाल आहे. सांगा, आपली तयारी आहे का? आपली तयारी आहे का? खरंच आहे का? मी विचारलं म्हणून सांगू नका, मनापासून आहे का? मग मी आज सांगतो, पुढच्या एक वर्षात कोणाला काही मिळणार? काही मिळणार? कोणी समिती मागायची नाही, कोणी पद मागायचं नाही, कोणी मंत्रीपद मागायचं नाही. मंत्रीपद मागायचं नाही म्हटल्यावर बाकीच्यांनी हो म्हटलं, आमदार एकही म्हणाल तयार नाही. विस्तार करू आपण, काळजी करू का? पण अतिशय सिरियसली एक गोष्ट आपल्याला मी म्हणू इच्छितो की आता ही वेळ आहे. पार्टीने मला काय दिलं न विचारता मी पार्टीला काय देणार हे सांगण्याची वेळ आहे. आणि ज्याच्यामध्ये ही हिंमत आहे की मी मागणार नाही मी देणार, ज्याच्यामध्ये दानत आहे हे सांगायची की मी मागणार नाही मी देणार, तो खरा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता. आणि जो केवळ घेण्याकरता या ठिकाणी आहे तो भारतीय जनता पक्षाचा खरा कार्यकर्ता असू शकत नाही. अनेक वेळा हौसे नवसे गवसे तर असतात, सगळेच आपल्याला लागतात, पण समर्पण हे महत्वाचं आहे. आणि आज मला खरोखर आनंद आहे, मला अनेक वेळा असं पाहायला मिळतं की आपल्याकडे जुने कार्यकर्ते आहेत, नवीन कार्यकर्ते आहेत. अनेक नवे कार्यकर्ते जेव्हा समर्पणानं काम करताना मला पाहायला मिळतात, ज्यांचा कदाचित पक्षाशी फार संबंध आला नसेल, त्यावेळी मला मनापासून आनंद होतो. पण कधी कधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळालं नाही, एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही की ज्यावेळेस आक्रोश करताना दिसतो त्यावेळेस असं वाटतं की आपण कशा करता या राजकारणामध्ये आहोत, आपलं राजकारणाचं ध्येय काय आहे, हा प्रश्न माझ्यासमोर देखील तयार होतो. आणि म्हणून आज तुमच्याकडनं मी त्याग मागतोय आणि मी तुम्हाला ऑफर देतो, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही जो त्याग सांगाल, तुम्ही मला सांगितलं पद सोड मी पद सोडायला तयार आहे, तुम्ही मला सांगितलं घर सोड मी एक वर्ष घर सोडायला तयार आहे, मी त्याग करायला तयार आहे, तुमची त्याग करायची तयारी आहे का सांगा. तुमची त्याग करायची तयारी नुसती ते हात वंच करून चालणार नाही, येत्या काळामध्ये तुमच्या त्यागाचं मूल्यमापन होईल. आणि वर्षभरानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी त्याग केला आहे त्यांचंच मूल्यमापन केलं जाईल, ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा फार उपयोग देखील या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तेव्हा फार जास्त बोलू इच्छित नाही, पण ज्या प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आम्हाला आता मल्टी टास्किंग करावं लागेल. संघटनेमध्ये आम्हाला संपर्क ठेवावा लागेल, सरकार आणि जनतेमध्ये सेतू आम्हाला तयार करावा लागेल, सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवावी लागतील. आज तरुण चुगजींनी जे प्रेझेंटेशन आपल्या पुढे मांडलं हे सेलिब्रेशन नाही आहे, हे कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन आज या कम्युनिकेशनच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आपण पोहोचणार आहोत.
जसं मगाशी प्रवीण दरेकरांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, ही सामान्य माणसं जी आहेत ना, हीच आपली शक्ती आहे. आणि ज्याप्रमाणे हनुमंताला देखील त्याच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागली, तेव्हाच त्यांनी त्या ठिकाणी समुद्रापार उडी टाकून लंकेमध्ये पार आग लावून हनुमंत परत आला. हा जो सामान्य माणूस आहे, हा सामान्य माणूस ही मोदीजींची ताकद आहे. केवळ या संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्याच्यातली हनुमंताची शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. ती शक्ती जागृत झाली की तुम्हाला आम्हाला काही करायची आवश्यकता नाही आहे. तोच मोदीजींना डोक्यावर घेऊन पुन्हा एकदा तुमचं सरकार या ठिकाणी आणणार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आणायचं आहे.